अचलपूर वकील संघ आणि सामाजिक वनीकरण अचलपूरच्या वनमजुरांनी दिला वनपाल गोंडचोर यांना निरोप. 2 ऑक्टोबर सोमवार रोजी स्थानिक पीकेव्ही वनक्षेत्र येथे सामाजिक वनीकरण अचलपूरचे वनपाल विजय गोंडचोर यांना सेवानिवृत्त झाल्याने निरोप समारंभ आयोजित करून निरोप देण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण अचलपूरचे वनमजूर यांनी सर्वांगीण एक एक पे गोळा करून निरोप समारंभ व स्नेहमिलनाचे कार्यक्रम आयोजित करून शहरातील गणमान्य सामाजिक कार्यकर्ते वकील संघ यांना वनभोजन सहित आपला वनपाल प्रति असलेला जिव्हाळा प्रेम स्पष्ट करून वनपाल यांना त्यांच्या कार्याची पावती दिली. सामाजिक वनीकरण मध्ये गोंडचोर एकूण 38 वर्षे 9 महिने सेवा देऊन सुद्धा दर्यापूर वगळता सामाजिक वनीकरण अचलपूर यांनी साधी विचारणा न करता तेच वनमजूर सामाजिक संघटना यांनी निरोप समारोप घेत असून ही माझ्या कार्याची खरी पावती मला आज मिळाली असे भावपूर्ण मनोगत त्यांनी मांडले. सर्व वनमजूर यांना गोंडचोर यांनी ब्लँकेटचे वाटप मान्यवर यांच्या हस्ते करत वनमजूर यांचा निरोप घेतला. सदर कार्यक्रमात कार्यक्रम अध्यक्ष म्हणून एन भोला चव्हाण, सरकारी वकील प्रमुख पाहुणे म्हणून एन नितीन चौधरी, वकील संघ अध्यक्ष अचलपूर एन धनराज नवले, पर्यावरण मित्र योगेश खानजोडे, संजय डोंगरे, सेवानिवृत्त आरएफओ वाटाणे, आरएफओ प्राची भिसने घटांग, ठाकरे सर नरेश तायवाडे, गोकुलदास भडके मंचावर उपस्थित होते. यावेळी आपला जिव्हाळा व्यक्त करत वनमजूर विनोद मिश्रा, गजानन वसू, मनोज राऊत, गजानन पोटे, अनिल खडके, ध्रुव गवई, गजानन झोले, बाबाराव भुसुम, हरीश समुनकर, उत्तम बेटे, मधु भुसुम, गुणभूषण वानखेडे, पांडुरंग राऊत, लालता प्रसाद, निलेश कथे शैलेकर यांनी अनेक भेटवस्तू देत गोंडचोर यांना सप्तनिक सत्कार करत निरोप दिला. सर्व सामाजिक वनीकरणाचे कर्मचारी व अधिकारी, सर्व महिला वर्ग, तसे आजच्या कार्यक्रमात आयोजक. गोंडचोर साहेबांचा माझा परिचय साधारणतः 18 वर्षापासून. एकाच कंपनीचे फसवलेले दोघे आम्ही ग्राहक आहोत. आजचा हा कार्यक्रम जो आयोजित केला हा खरोखरच त्यांनी जो कार्य केलं, 38 वर्ष सेवा दिली त्याची पावती आहे. तर आम्ही जनरली बघतो की एखादा ऑफिसर रिटायर्ड झाला तर त्याच्याकडे इतर कर्मचारी ठुकूनही पाहत नाही. हे सर्व जे आहे हे सर्व मनुष्य कर्तृत्वावर, त्याच्या स्वभावावर आणि त्याने केलेल्या कार्यावर डिपेंड आहे. काळ कसा आहे की दिव्यांगिकता काळ आहे, तुम्ही लोकांना द्याल तर तुम्ही त्या पद्धतीने रिटर्न घ्याल. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. मी त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो की आयुष्य 100 मी पूर्ण करून लक्ष्मीश्वरी प्रार्थना करतो. सेवानिवृत्त झाले तरी आमच्या शकुंतला रेल्वेने सत्याग्रह भेटला आणि सामाजिक कार्याला एक चालना देणारा एक कार्यकर्ता भेटलेला आहे. आता मी माननीय श्री वाटाणे साहेब आरएफओ, सेवानिवृत्त आरएफओ आहे, त्यांनी त्यांच्यासोबत काही काळ कार्य केलेलं आहे, ते आपला दोन थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं अशी त्यांना विनंती. मनोज दबोचे नंबर आहे. अरे
बसवना तुम्हें पर धीरज धीरज आज कार्यक्रम अपन माननीय विजयजी बोनसूर साहब आणि प्रमुख उपस्थिति मध्ये असलेले सर्व पाहुणे यांच्या हस्ते अपन संपन्न झालेलं आहे। त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना बोलाचे वण यांना बोलवण्याच्या अगोदर माननीय श्री विजयजी बोनसूर साहब सत्कार मूर्ती हे आपले अनुभव विशद करतील अशी त्यांना विनंती आहे। दर्यापूरला कार्यक्रम झाला आणि त्या लोकांनी सुद्धा हा कार्यक्रमाची तयारी दर्शवली। त्यापूर्वी आदिवासी पर्यावरण संघटनेकडून सुद्धा त्यांनी निरोप समारंभ घेतला आणि यांना एक महिना ढकलत आलो किंवा राहू त्यानंतर घ्या नंतर घ्या घेऊ लागला। आता आपण ते इथून एकमेकापासून दूर होत नाही, लोकलचे लोक आपण एकच जाऊ इथून कार्यक्रम घ्यायची गरज, परंतु त्यांनी काही ऐकलं नाही। आताही सांगितलं होतं मित्रांनी किंवा पितृपक्ष याच्यात घेतला घेतला त्यांनी आणि त्यांनी खूप मोठा मन करून आणि हा कार्यक्रम घडून आणला त्यांच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि हे ऋण फिटण्यासारखं नाही आहे, ऋणानुबंध आहेत आपले आणि सर्व मजूर वर्ग किंवा कर्मचारी आहेत त्यांनी मंडळून माझ्या कार्यकाळात काम केलेलं आहे। तिथे बरीचशी दुबळी होती, एकमेकांचं पटत होतं, भयानक परिस्थिती होती तिथली आणि या परिस्थितीमध्ये ह्या लोकांचा दोष होता, तो लोकांचा दोष होता त्याच्यामुळे खूप चढली होती। करणारे सगळे हार्ड वर्कर आहेत आणि त्यांना नेमून दिलेलं काम त्यांनी झाडं जगवायचं किंवा झाडांचं संगोपन करायचं त्यांना मी समजून सांगितलं की बाबा हे काम तुम्हाला नशिबानं भेटते, मजूर जरी असले तरी नशिबानं भेटते, ते झाड लावणं आणि जगवणं